धन्यवाद तेरकरे साहेब, धन्यवाद. माझ्या माहितीप्रमाणे 2009 चा आचार यात्रे पुरस्कार आपल्या नावावर आहे आणि उत्तम वाक्पटूच्या तोंडून निघालेलं सुतो वाच उद्याच्या काळाचं द्योतक ठराव. आमचा माणूस विधान भवनात जावा. बोला रे जोरात, काय म्हणायचंय? संभाजी दादे आगे बढो. पुढील अधिवेशनाच्या पूर्वी तात्या विधान परिषद सदस्य व्हावेत ही तमाम प्राथमिक शिक्षकांची इच्छा पूर्ण व्हावी अशी अपेक्षा आहे. धन्यवाद तटकरे साहेब. यानंतर विनंती आहे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील शिक्षक प्रिय ग्राम विकास मंत्री सन्माननीय नामदार हसनजी मुसरीफ साहेबांना, ज्यांचा शब्दनिशब्द ऐकण्यासाठी आपण सर्वजण अतिशय उत्सुक आहोत. सन्माननीय हसनजी मुसरीफ साहेब. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या भव्य वार्षिक अधिवेशनासाठी उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमचं सर्वांचं दैवत आदरणीय पवार साहेब, या कार्यक्रमाचे दुसरे प्रमुख पाहुणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, राज्याचे जलसंपदा मंत्री आदरणीय जयंत पाटील साहेब, या विभागाचे लोकप्रिय खासदार आदरणीय सुनील तटकरे साहेब, जिल्ह्याच्या पालकमंत्री आदित्यताई तटकरे, आमदार निलेशजी लंके, स्वागताध्यक्ष बाळरामजी पाटील, कार्याध्यक्ष सोलापूरचे उमेश पाटील, या कार्यक्रमाचे संयोजक आणि तमाम सर्व शिक्षकांचे हृदय शिवासवारावर आरूढ झालेले संभाजीराव थोरात उर्फ तात्या, आपल्या प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष अंबादास वाजे, त्यांचे सर्व पदाधिकारी, सर्वांची नावं घेऊन मी आपला वेळ घेणार नाही. सर्व राज्याच्या कान्याकोपऱ्यातून आलेले सर्व शिक्षक बंधू भगिनी, पत्रकार बंधूनो आणि मित्रांनो, ज्यावेळा तात्या माझ्याकडं शुक्रवार 18 मार्चला धुलीवंदनाच्या दिवशी आम्ही संमेलन भरवतोय आणि यावं अशी सूचना त्यांनी केली, त्याच वेळी म्हणालो की सणावाराच्या दिवशी शिक्षक कसे येतील, ते म्हणजे साहेबांनी यायचं मान्य केलंय. साहेबांनी यायचं मान्य केल्यानंतर सण असू दे किंवा कसे असू दे, राज्यातला कानाकोपऱ्यातील लाखो शिक्षक हजर राहणार हा विश्वास त्यांनी मला दिला होता. आणि इथं आल्यानंतर मला खरोखर आश्चर्य वाटलं की सणावाराच्या दिवसामध्ये सुद्धा साहेबांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी, शासनाचे प्रतिनिधी काय बोलतात ते समजण्यासाठी, आणि गेली 2 वर्ष करोनामुळे आपण असे कार्यक्रम करू शकलो नव्हतो, या सगळ्यासाठी आपण इथं आलात. याबद्दल मी मनपूर्वक धुलीवंदनाच्या आपल्याला शुभेच्छा देतो आणि मनपूर्वक तुमचे मी आभार मानतो. बंधूंनो, अनेक महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या अधिवेशनाला साहेबांच्या बरोबर जाण्याची मला योग आलेला आहे आणि साहेबांनी त्याच वेळेला सांगितलेला आहे हा प्राथमिक शिक्षक संघ हा आपला आहे आणि म्हणून हा आपला संघ असल्यामुळं सातत्याने कैलासवाशी आर आभा असतील, ग्रामविकास मंत्री तत्कालीन जयंत पाटील साहेब असतील किंवा सध्या माझ्यावर जबाबदारी साहेबांनी दिलेली आहे मी असेल, सातत्याने आपल्या शिक्षक संघाच्या मार्फत जे प्रश्न सोडवले असतील ती सोडवण्याची जबाबदारी आणि तुम्हा सर्वांना दिलासा देण्याचं काम आम्ही निश्चितपणानं यापूर्वी केलेलं आहे. पवारसाहेबांचं तरी आपल्याला माहिती आहे की केंद्राच्या महागाईप्रमाणे महागाई भत्ता देण्याचा आदेश त्या दिवसापासून काढल्यापासून शिक्षकांनी तमाम राज्याचे सर्व सरकारी नोकरांचे साहेब हे हृदयावर आरूढ झालेले आहेत आणि मला वाटतंय याच आशेपोटी आणि साहेबांच्या या मार्गदर्शनासाठी आपण इतक्या लांबून आलेलो आहात. मी एकच विनंती तुमच्या सर्व प्रश्नावर, कारण फार वेळ झालेला आहे, साहेबांना बोलायचं आहे, आपल्यालाही भुका लागल्या असतील, सगळ्या विषयावर मी चर्चा करण्यापूर्वी मी तुम्हाला विनंती इतकीच करणार आहे की 2 वर्ष या कोरोनामुळं विद्यार्थ्यांचं फार मोठं नुकसान झालेलं आहे आणि ते 2 वर्षाचं नुकसान आता आपल्याला भरून काढायचं आहे. यासाठी सर्व शिक्षकांनी आपण करतातच, परंतु या 2 वर्षामध्ये आपल्या ज्या पुढं जे महामारीचं संकट आलेलं होतं
त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आपण जास्तीचा वेळ द्यावा आणि त्या मुलांचं ज्ञान देण्याचं काम करावं. आपण भाग्यवान आहात की आपल्याला ज्ञान देण्यासाठी एक जबरदस्त संधी परमेश्वरानं दिलेली आहे आणि हे करत असताना आपल्या अनेक मागण्याही आहेत याची जाणीव शासनाला निश्चितपणानं आहे. आपल्या जुनी पेन्शनबद्दल मी शेवटी बोलेन, परंतु आपल्या ज्या बाकीच्या मागण्या ज्या आहेत, अधिवेशन चालू आहे आणि अधिवेशन चालू असताना कुठल्या घोषणा करायच्या आणि कुठल्या नाहीत याचा मनामध्ये जयंत पाटील साहेबांचं मार्गदर्शन घेऊन मी या विषयाचं मार्गदर्शन आपल्याला करणार आहे. MSCIT प्रशिक्षणात मुदतवाढ देण्यात यावी आणि त्याची वसुली करावी अशा प्रकारची एक मागणी आपली आहे. करू नये, वसुली परत करावी, झालेली वसुली परत करावी अशी मागणी आहे ना तुमची, पण तेच म्हणलं मी. वास्तविक आपल्याला माहिती आहे की संगणक अर्थात प्रमाणपत्र अनिवार्य करण्याचं धोरण हे सामान्य प्रशासन विभागाने धरलेलं होतं आणि मंत्रिमंडळाने त्याला मंजुरी दिलेली होती. आता काही निर्णय हे न्यायालयामध्ये गेले. आमची ग्रामविकास विभागाची मागणी राहिलेली आहे की आपल्याकडून जी MSCIT प्रशिक्षणात मुदतवाढ द्यावी आणि आपली झालेली वसुली परत करावी याबाबतचा लवकरात लवकर प्रस्ताव आम्ही शासनात पुन्हा सादर करू आणि हा निर्णय घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. आपल्याला बदलीचा प्रश्न हा एक फार मोठा महत्वाचा जिव्हाळ्याचा झालेला आहे. 2 वर्षे कोरोनामुळे शाळा बंद होत्या, आम्ही बदल्या करू शकलेलो नाही, परंतु तरी सुद्धा आपण या कोरोनाच्या काळामध्ये या कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आपण गावी जात होतात. अनेक आपले लोक मृत्यूमुखी पडले आहेत, ज्याचा उल्लेख तात्यांनी मगाशी केला. त्या सर्व मृत्यूमुखी पडलेल्या शिक्षकांना 50 लाख रुपये कवच देण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणे करू. ग्राम विकास विभागाच्या मार्फत आम्ही सगळ्यांना दिलेला आहे, शिक्षण विभागाकडे ही फाईल आहे. म्हणजे ज्या ज्या शिक्षकांचं या काळामध्ये दुर्दैवी मृत्यू झाले असतील त्यांना 50 लाख रुपये कवच देण्याचा प्रयत्न निश्चितपणे मी शिक्षण विभागाकडे करेन. त्यांना आपल्याला माहिती आहे की बदल्या हा विषय इतका नाजूक आहे, 100% समाधान कुणाचंच होणार नाही. 2,15,000 शिक्षक प्राथमिक शिक्षकांची कमतरता आज राज्यामध्ये आहे आणि नवीन आपण राईट टू एज्युकेशन हा कायदा केंद्राने केला, त्या मुलाचा शिक्षणाचा हक्क हा कायदा आपण मान्य केला. आता ह्या बदल्या ज्यावेळा 2017 साली आपण ऑनलाईन पद्धतीनं करण्याचा ज्यावेळी निर्णय त्या तत्कालीन सरकारनं घेतला, सुगम दुर्गम पतीपत्नी एकल दिव्यांग अशा अनेक घटकांना विचारात घेऊन करण्यासाठी मी 9 मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची एक समिती नेमली आणि त्या समितीला पहिल्यांदा मी पाचारण केलं संभाजीराव थोरात तात्यांना आणि त्यांना हे संपूर्णपणानं आम्ही दाखवलं. त्यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितलं की 75% आम्ही मागण्या त्यातल्या मान्य केलेल्या आहेत, आदेश आता काढलेले आहेत. आता पुन्हा एकदा संभाजी तात्याशी चर्चा करून या सॉफ्टवेअरचं काम आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे. या शैक्षणिक वर्षाच्या पूर्वी कोणत्याही परिस्थितीत बदल्या आम्ही करू आणि त्यापूर्वी करण्यापूर्वी पुन्हा एकदा आपल्या संघटनेशी चर्चा करून याचा निर्णय घेऊ असा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कर्मचाऱ्यांना शिक्षकांना 10, 20, 30 वर्षाची आश्वासित प्रगती योजना लागू करावी असा विषय आपला आहे. ग्रामविकास विभागानं हा शालेय शिक्षण आणि वित्त विभागाकडे प्रस्ताव पाठवलेला आहे, त्याचाही पाठपुरावा तात्याने आपल्या संघटनेबरोबर करू. नंतर घर भाड्याचा वास्तव पुरावा म्हणून ग्रामसभेच्या ठरावाची सक्ती करू नये आणि ग्रामविकास विभागाबाबत काढण्यात आलेलं सदरचं पत्र रद्द करण्यात यावं. बंधू म्हणून तुम्ही जर शब्द देणार असाल की वेळेवर शाळेवर जाणार तर ही ग्रामसभेची सक्ती आम्ही रद्द करू तशा प्रकारचा आदेश आम्ही काढू. केंद्र प्रमुख पदे लवकरात लवकर भरण्यात यावीत, ती पदे भरताना 50 पद्धतीनं आणि 50
प्राथमिक शिक्षकांमधून सरळ सेवा भरतीतून ती भरण्यात यावी अशी एक मागणी आपली यामध्ये आहे. यामध्ये शिक्षण विभागाच्या वर्षाताई गायकवाड यांची माझी आणि आपल्या अनेक संघटनांच्या बरोबर चर्चा झालेली आहे. त्यानंतर शालेय विभागाने या पदावर पद्धतीनं 30%, सरळसेवेनं 40% आणि विभागीय परीक्षांच्या 30% या प्रमाणात भरण्याची शिफारस केलेली आहे. त्यामुळे 2014 तरतूद सेवा प्रवेश नियमात सुधारणा केलेली आहे. यात मागणीमध्ये बदल करायला झाल्यास शालेय शिक्षण विभागाचं पुन्हा एकदा आपल्याला मान्यता घ्यावी लागेल. मला वाटतं हाही त्यांच्याबरोबर, कारण फक्त प्रशासकीय काम हे ग्रामविकास विभागाकडे आहे आणि धोरणाचा निर्णय हे शिक्षण विभाग घेत असते. त्याबद्दल निश्चितपणे आपण प्रयत्न करू. मुख्याध्यापक पदोन्नती आता आहे त्याच पद्धतीने लवकरात लवकर भरण्यासाठी सर्व जिल्हा परिषदांना आदेश देण्यात यावेत. तसे आदेश यापूर्वीच आम्ही काढलेले आहेत. पुन्हा याचा जिल्हा परिषदांना पुन्हा आम्ही एकदा त्यांना आपण आदेश देऊ. शिक्षकांना बीएल व इतर अशैक्षणिक कामातून मुक्त करावं. बाकीच्या अशैक्षणिक कामातून आम्ही मुक्त केलेलं आहे, परंतु बीएल ओ बाबत जे सामान्य प्रशासन विभाग आहे त्यांचं म्हणणं आहे की निवडणूक आयोग आपल्या गावातील ज्यांच्या ओळखी आहेत अशाच लोकांना बीएल ओ म्हणून नेमावं. आता तलाठी, ग्रामसेवक हे एक एक असतात. त्यांचं म्हणणं आहे की शिक्षक हा सगळ्या लोकांना ओळखत असतो म्हणून तो बीएल ओ म्हणून नेमावा. आता हा निवडणूक विभाग आणि सामान्य प्रशासन यांच्याशी हा निगडीत प्रश्न आहे. याच्यावर लगेच काही मी आज भाष्य करू शकत नाही. आणि पुणे महापालिका हद्दवाढीमुळे महापालिका क्षेत्रात झालेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचा शिक्षकांचं समायोजन करावं याबद्दल जिल्हा परिषदेचं मत वेगळं आहे. त्यांचं मत आहे की आमच्याकडे शिक्षकांच्या संख्या कमी आहे. मला वाटतं आमचे नेते अजितदादा पवार यांना तात्याने जाऊन भेटावं आणि आपला दादांचं काय मत आहे तात्याला माहिती आहे. पुन्हा एकदा आपल्या ज्या ज्या मागण्या असतील राहिलेल्या सातत्याने तात्या मला भेटत असतात, आपली संघटना भेटत असती आणि पवार साहेबांचं सातत्याने आम्हाला सांगणं असतं की शिक्षकांचे प्रश्न हे सोडवल्याशिवाय हे आनंदही शिक्षक होणार नाही. आणि आनंदही शिक्षण जर व्हायचं असेल तर बंधू भगिनींनो तुमचे प्रश्न सोडवणं, तुम्हाला दिलासा देण्याचं काम या भविष्य काळात आम्ही निश्चितपणाने करू. आणि या ग्रामविकास विभागामार्फत तुमचे जेवढे प्रश्न असतील ते सोडवूनच दाखवू असा विश्वास व्यक्त करतो. आणि आपल्या या शिक्षक संघात काल आज विधानसभेमध्ये अर्थसंकल्पावर उत्तर देत असताना आपल्या या जुन्या पेन्शनचा विषय हा अजितदादा पवारांच्या समोर काढण्यात आला. आणि त्याचा उल्लेख मगाशी तात्याने केला की 30 वर्षांनी हा प्रश्न निर्माण होणार आहे, आज काय याची चिंता करण्याची आवश्यकता नाही. परंतु राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यामध्ये जे निर्णय घेतलेले आहेत त्या निर्णयाबाबत अजितदादा पवारांनी आश्वासन दिलेलं आहे. त्याचा निश्चितपणानं आम्ही अभ्यास करू आणि राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये ज्या पद्धतीनं निर्णय घेतलेले आहेत तो निर्णय घेण्याचा आपण प्रयत्न करू. पण पुन्हा एकदा नव्यानं पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री, अर्थमंत्री, शिक्षण मंत्री आणि आम्ही बसून तुम्हाला लवकरात लवकर कशा प्रकारचा दिलासा देण्याचा प्रयत्न करता येईल तितक्या लवकर आम्ही करू असा विश्वास व्यक्त करतो. आपली हृदय घेतो. जय जय महाराज. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.